नमस्कार, स्वरा स्वीट डिलाइट्स मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मकर संक्रांती निमित्त खास अशी भोगीची भाजी आज आपण ह्या एपिसोड मध्ये पाहणार आहोत आणि ही भाजी बनवायला फारच सोपी आहे. तर चला पाहूया, आपण या भोगीच्या भाजीचे साहित्य पाहूया. बटाटे आहेत, एक बटाटा घेतलाय मी, दोन टोमॅटो, मेथीची पानं आहेत, हे वालपापडीचे दाणे आहेत, घेवडा आहे, त्यानंतर हे हरभरे आहेत, शेंग आहे, शेवग्याची हिरवे वाटाणे आहेत, त्यानंतर गाजर आहेत. हिवाळ्यात ज्या भाज्या तुम्हाला उपलब्ध आहेत त्या भाज्या तुम्ही ह्यात वापरू शकता. इथे एक वांगं घेतलं आहे आणि त्याच्या बारीक फोडी केल्यात आणि वांगं काळं होतं म्हणून आपण ह्याला पाण्यात ठेवलं आहे. इथे फोडणीच्या साहित्यामध्ये एक चिमूटभर मी ओवा घेतला आहे, त्याच्यानंतर पाव चमचा हिंग आहे, एक चमचा आहे तीळ, त्यानंतर जिरे पूड एक चमचा, एक चमचा आहे धणे पावडर आणि हा आहे लाल तिखट मसाला आणि हा देखील आहे एक चमचा. इथे दोन चमचे मी हिरवं वाटण घेतलं आहे, त्यात आपण कोथिंबीर, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण असं हे मिक्स वाटून घेतलं आहे थोडं पाणी घालून. हा आहे शेंगदाण्याचा कूट, तीन ते चार चमचे आपण घेतलं आहे. हळद आहे पाव चमचा आणि मीठ आहे चवीनुसार. इथे आता एका भांड्यात मी तेल घातलं आहे आणि मी तीन चमचे तेल घातलं आहे, तीन मोठे चमचे. तेल आपलं तापलं की त्यात आपण फोडणीचे मसाले घालूया. आपण ओवा, हिंग आणि तीळ घालूया, त्यानंतर त्यात आपण आपलं हे हिरवं वाटण घालूया. ही भाजी बनवायला फारच सोपी आहे, झटपट बनते. ह्यात आता आपण हळद घालूया आणि हळदीनंतर आपण आपले बाकीचे हे मसाले देखील घालूया आणि हे छान आपण परतून घेऊया. आता एक एक करून आपण ह्यात सर्व भाज्या घालूया आणि भाज्या ह्यामध्ये तुम्ही कंद देखील वापरू शकता, रताळं, कंद, सुरण, ज्या भाज्या हिवाळ्यात उपलब्ध असतात त्या सर्व भाज्या तुम्ही ह्यात वापरू शकता. ह्यात आपण वांगी पण घालूया. हे सर्व आपण एकदा परतून घेऊया. ह्यात आपण मीठ घालूया. मीठ टाकल्यावर दोन ते तीन मिनिटं आपल्याला या भाज्या अशाच परतून घ्यायच्या आहेत आणि मग आपण त्यात पाणी घालणार आहोत. आता ह्यात आपण पाणी घालूया. आधी मी एक कप पाणी घालते, आणखीन एक कप आपल्याला ह्यात पाणी लागणार आहे. दोन कप पाणी घातले. ह्यावर आता आपण झाकण मारून एक 15 मिनिटांसाठी आपण ह्या भाज्या शिजत ठेवूया. आपण हे उघडून चेक करूया. भाज्या आपल्या शिजल्या आहेत आणि आता ह्यात आपण घालूया शेंगदाण्याचा कूट. आपली ही भाजी आता तयार आहे आणि जर तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता, पण नॉर्मली ही भाजी अशीच असते, थोडीशी सुकी. ह्या मकर संक्रांतीला ही भाजी तुम्ही नक्की करून पहा, फारच सोपी आहे बनवायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली ही भोगीची पारंपरिक भाजी तयार आहे आणि फारच सोपी पद्धत आहे ही भाजी बनवायची, नक्की करून पहा.